नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे एल आय सीमध्ये परमनंट जॉब वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी त्रेपन्न हजार सहाशे ते एक लाख दोन हजार नऊ नव्वद रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे एकोण या ठिकाणी तीनशे प्लस जागांसाठी वॅकेन्सी आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाकणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकोन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे सी मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत तर या ठिकाणी मित्रांनो एकूण या ठिकाणी तीनशे वॅकेन्सीज आहे कॅटेगरीनुसार वॅकेन्सी आपण या ठिकाणी बघू शकता ज्या कॅटेगरीतून आपण येत असाल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज जे आहेत मित्रांनो या ठिकाणी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू झालेले आहेत आणि एकतीस जानेवारी दोन दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता पात्रता जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची एक जानेवारी दोन हजार तेवीसला या ठिकाणी काउंट केली जाणार आहे मिनिमम वय तुमच्या या ठिकाणी एकवीस वर्ष या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि मॅक्झिमम वय तीस वर्ष या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील मिळेल एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं सीसाठी तीन वर्षाचं डब्ल्यू डी जनरलसाठी दहा वर्ष डब्ल्यू बी डी एस सी एस टीसाठी पंधरा वर्ष डब्ल्यू बी डी सीसाठी तेरा सी ओ एस एस सी ओ जनरलसाठी पाच वर्ष एस एस टीसाठी दहा वर्ष सीसाठी आठ वर्ष या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शैक्षणिक अर्थाच्या मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे कुठल्याही डिसिप्लिन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ॲप्लिकेशन फी जी आहे मित्रांनो एस एस टी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी पंच्याऐंशी रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जी एस टी या ठिकाणी असणार आहे आणि इतर जे कॅन्डिडेट असतील यांना या ठिकाणी सातशे रुपये प्लस इतर ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि जी एस टी या ठिकाणी भरावी लागणार आहे तुमच्या या ठिकाणी मित्रांनो रायटिंग टेस्ट घेतली जाणार आहे त्यासंदर्भातील सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी मित्रांनो फीज पेमेंट जे आहे आपल्याला ऑनलाईन भरायचे आहे त्या व्यतिरिक्त अर्ज देखील ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे त्यासाठीची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त पी डी एफची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतर आपण या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो